शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळा बिलकुल सुरू होत आहे आणि उन्हाळ्याची जी चाहूल आहे हे तुम्हाला जवळपास जाणवत असेलच. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतावर जातेवेळी नक्की एक प्याची बाठल हे घेऊन जा, कारण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाणी जास्तीत जास्त प्यावे लागतो आहे. शरीर तुमचं थंड असायला पाहिजे. माझे जे वयोवृद्ध काही शेतकरी बांधव आहेत ते नेहमी शेतावर जातात आणि मग तो जो टेम्परेचर आहे त्याचा जो इन्फेक्शन कदाचित आपल्यावर होऊ शकतो, त्यामुळे पाणी मात्र सोबत घेऊन चला. सकाळी जर तुम्ही शेतावर नक्की जर जात असाल तर थोडाफार नाश्ता केलेला बरं. नाश्ता जर तुम्ही केले तर निश्चित थोडंसं आपल्या शरीराला तितकाच पुरेसा एक स्टॅमिना मिळतो आणि मग ऊन जरी वाढली किंवा थोडा जास्ती जरी काम झाला आपल्या शेतावर तरी पण मग पाहिजे तेवढा त्रास होत नाही आणि पाणीसोबत असला तर मग ते एकदमच ठीकच आहे. आणि आपल्या ग्रामीण जे रुरल भाग आहे तिथे थोडंसं जे तांदळाचं जे पीठ आहे त्याचं एक आंबील म्हणतो आपण ते पण बनवल्या जातो आहे, त्याचासुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि शक्यतो जे आहे या उन्हाळ्या पिरियडमध्ये शेतावर काम करतेवेळी 12-12:30 ठीक आहे आणि उर्वरित नंतरचा जो टाईम आहे 3 वाजेपर्यंत शेतावर न गेलेलं बरं, कारण शेतकरी हा जगला पाहिजे, आपल्या आरोग्याची पण काळजी घेतला पाहिजे. त्यामुळे अशा एक मोकळ्या ठिकाणी मी आज आलो आहे आणि एक मला सजेशन तुम्हाला द्यावं म्हणून मला असा डोक्यात आलं आणि या व्हिडिओच्या मार्फतीनं के देवीदास या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला मी शेअर करतो आहे. धन्यवाद. जय हिंद.